तिथे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेत. खासदार नवनीत राणां विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करू असा इशारा नवनीत राणांनी दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि मातोश्री बाहेर शिवसैनिक जमलेत. खासदार नवनीत राणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून केली जाते. ही मातोश्री बाहेरची दृश्य. शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेत. महिला कार्यकर्त्यांचा आकडा मोठा दिसतोय. या ठिकाणी नवनीत राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. तर मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करू असा इशारा नवनीत राणांनी दिला होता. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील थेट मातोश्री बाहेर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात. कृष्णात, काय नेमकी आत्ताची ही दृश्य सांगतायत? खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसैनिक मातोश्री बाहेर जमलेले आहेत. आपण पाहू शकतो प्रचंड घोषणाबाजी केली जाते. शिवसेनेच्या सर्व शिवसैनिक युवा सैनिक इथं जमा झालेले आहेत. आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत. युवासेना सरचिटणीस, सर काय सांगाल? रवी राणा आणि त्याचबरोबर नवनीत राणा यांनी एक आव्हान दिलं होतं की आम्ही येऊन मातोश्री विरुद्ध हनुमान चालीसा म्हणून. हे बघा, मातोश्री हे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्यामुळे मातोश्री हे प्रत्येक शिवसैनिकासाठी मंदिरासमान आहे, देवळासमान आहे. आणि जर कोणी आमच्या देवळावर आमच्या मंदिरावर आक्रमण करण्याची भाषा करत असेल तर शिवसैनिक हा आक्रमक होईलच. आक्रमकता ही शिवसेनेच्या DNA मध्ये आहे आणि त्यामुळे आज शिवसैनिक तुम्हाला रस्त्यावर उतरताना दिसलेला आहे. कुठेतरी भाजप नवनीतराणाच्या माध्यमातून अशा प्रकारे राजकारण करतंय असं वाटतंय का? वारंवार कुठली तरी प्यादी समोर उभी करायची आणि स्वतःचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न भाजप गेले अनेक वर्ष करत आहे, पण शिवसैनिक आज सगळ्या आव्हानांना सामोरं जायला समर्थ आहे. आज तुम्ही पाहू शकता शिवसैनिक किती मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर उपस्थित आहे. ज्यांनी कोणी आम्हाला चॅलेंज दिलंय त्यांनी येऊन दाखवावं. वारंवार मुद्दा उपस्थित केला की शिवसेना हिंदुत्वापासून दूर झालेली आहे, त्यामुळे असं आव्हान केलं जातं की आम्ही येऊन इथं हनुमान चालीसा पळू. हे असं वारंवार होताना दिसून येतं. अहो, स्थापनेपासून आमचा झेंडा हा फक्त भगवा राहिलेला आहे. जे आमच्यावर आरोप करतात त्यांनी एक तर झेंडे बदललेत किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची भेसळ आहे. त्यामुळे ज्यांचा झेंडा भगवा राहिलेला आहे, ज्यांचा विचार हिंदुत्ववादी राहिलेला आहे, स्थापनेपासून विचार एक, झेंडा एक, नेता एक, असा शिवसेनेचा पक्ष आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं राजकारण करावं. शिवसेना ही हिंदुत्वप्रेमी आहे, हिंदुत्ववादी आहे, हे संपूर्ण देशातील जनता जाणते. राहुल कनाल देखील आपल्यासोबत आहेत. राहुलजी, काय सांगाल? नक्कीच सगळे शिवसैनिक जमलेले आहेत. नाही, आता फक्त त्यांना हेच बोलू काय, आज हनुमान जयंती आहे आणि आम्ही हनुमान भक्त आहे. इकडे या आणि हनुमान भक्ताची भेटून घ्या. आणि हे तुम्हाला यायचं आहे, हे आमचं मंदिर आहे, मातोश्री आमचं एक मंदिर आहे, हे फक्त एक वास्तू नाही, आमचं मंदिर आहे. तुम्ही येणार, तुम्हाला प्रसाद नक्की देणार आपण. तर प्रसाद मात्र नक्की मिळेल तुम्ही जर इथं आला तर. अशा प्रकारचं एक आव्हान शिवसेनेच्या वतीने नवनीत राणा आणि रवी राणा यांना केलेलं आहे. अगदी बरोबर कृष्णात. या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर तुम्ही इथे हनुमान मंदिरात जायचं आहे तर इथे या, हे आमचं मंदिर आहे, इथे तुम्हाला प्रसाद नक्की मिळेल असा सूचक इशारा नवनीत राणा यांना शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.